पाणी पाणी हे तहान भागवत, तर तेच पाणी कधी कधी डोळ्यात पाणी उभं करत। पाणी नसेल तर गावाची अवस्था बिकट होऊन जाते। पाण्याअभावी आपल्या गावाचीही तीच अवस्था होती, पाण्यासाठी भटकंती सुरू होती। या गंभीर प्रश्नानं गाव हैराण होत, परेशान होत। पाण्यासाठी ऊन वारा पावसाची पर्वा न करता दूरपर्यंत पायपीट करावी लागत होती। या आपल्या प्राथमिक गरजेसाठी दुसऱ्या गावांवर अवलंबून राहावं लागत होत। यात खरी कसरत होती ती आपल्या माता भगिनींची। डोक्यावर हांडा कळशी घेऊन पायपीट तर होतीच, पण बऱ्याच वेळा वाद होत होते, भांडणं टोकाला जात होती। घर सांभाळता सांभाळता या पाण्याचे हेलपाटे माता भगिनींना त्रासदायक ठरत होते। कधी संपणार होता हा त्रास? का असंच बिकट अवस्थेत जगावं लागणार होतं गावाला? पण नंदू पाटील निवडून आले, सरपंच झाले, अन आशा पल्लवीत झाल्या। पाटलांनी पहिल्याच ग्रामसभेत पाणी प्रश्नाला हात घातला आणि गावासाठी विहीर खोदण्याचं काम सुरू झालं। आणि दैवयोगाने विहिरीला भरपूर पाणी लागलं। नव्या जोमानं कामाला सुरुवात झाली, पण चांगल्या कामाला अडथळे फार, हे तंतोतंत खरं ठरलं। अनेक अडथळे निर्माण झाले, पण पाटलांनी प्रयत्न सोडला नाही। अनेक समस्यांतून मार्ग काढत आव्हानांना तोंड देत पाटलांच्या चिकाटीला यश आलं। विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी लागलं आणि गावात पाणी खळखळू लागलं। दिवस बदलले, त्रास मिटला आणि दारोदारी पाणी आलं। मग महिला भगिनी आदरानं म्हणू लागल्या, गावात पाणी आले पाटील तुम्ही भलं केलं, गावात पाणी आले पाटील तुम्ही भलं केलं। म्हणून म्हणतो गाव विकासाच्या दिशेला चला लोकसेवेच्या साथीला, गाव विकासाच्या दिशेला चला लोकसेवेच्या साथीला।